नाभिक समाजाचं आराध्य दैवत श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी कोपरगाव शहरात साजरी करण्यात आली. श्री संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास कर्मवीर शंकरराव काळे, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे, ज्येष्ठ नागरिक सेवा मंचाचे अध्यक्ष छोटूभाई जोबनपुत्रा, भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, सुनील शिलेदार, भरत मोरे, रमेश गवळी, बाळासाहेब नरोटे, नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष किरण बिडवे, तालुकाध्यक्ष दिलीप जाधव आदींसह मान्यवर हजर होते. पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरुवात श्री संत सेना महाराजांच्या मूर्तीस श्री मंगल स्नान, सत्यनारायण महापूजा, प्रतिमेची भजनी मंडळीच्या भजनानं शोभायात्रा, त्यानंतर समाज वसतिगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि समाजातील बांधवांची एसटी आगारात विविध ठिकाणी बढती, कृषी विभागाची नियुक्ती अशांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एसटी कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि समाजाचे जिल्हाध्यक्ष यांना राष्ट्रीय नाभिक महासंघाच्या वतीनं समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांसह समाज बांधवांनी सत्कार केला. यावेळी उपस्थित मान्यवर आशुतोष काळे, विवेक कोल्हे आणि किरण बिडवेंनी मनोगत व्यक्त केली. संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवरांनी, समाजातील बंधुआणि भगिनी, आज पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येऊन आपण कोपरगाव शहरामध्ये त्या ठिकाणी एक प्रकारची पदयात्रा काढून ती समाप्ती आपल्या या समाज मंदिरामध्ये या संत सेना महाराजांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी केली. आपल्या सर्वांच्या वतीने संत सेना महाराजांना विनम्र अभिवादन करतो. आपला समाज काळी परिवाराच्या बरोबर त्या ठिकाणी राहिलेला आहे. काळी परिवाराने देखील आपल्यावर, आपल्या समाजावर भरपूर प्रेम केलं. असंच प्रेम ठेवही राहील असं त्या ठिकाणी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. माझी थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे मी फार काही बोलणार नाही, पण आपल्या सर्वांच्या बरोबर आहे एवढं या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण. समाजाचं महत्व काय हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आदरणीय साहेबांनी मला एकदा किस्सा सांगितला होता, असंच मी म्हणजे समाज थोडा जरी असला तरी त्याचा प्रभाव फार आहे. खर तर आमच्या कार्यालयाला जेवढे लोक येत नसतील त्याच्यावर कित्येक लोकांचा तुमचा संपर्क महिन्याभरात होत असेल, व्यवसायाच्या माध्यमातून असेल, अनेक याच्या माध्यमातून असेल, आणि खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देण्याची, समाजाला योग्य मार्गदर्शन करण्याची क्षमता आपल्या समाजात आहे. काय चुकत आहे, काय घडत आहे, ही सगळी ज्ञात ठेवून पुढील वाटचाल केली पाहिजे. आता जे काही युवतीचा आपण सत्कार केला, निश्चितपणे आपल्या समाजातून देखील वेगवेगळ्या युवक युवतींनी पुढील काळामध्ये व्यवसाय व्यतिरिक्त खरं तर शिक्षण हीच संपत्ती आहे आणि शिक्षणाचं महत्व समजून मग अशी ज्येष्ठ नागरिक मंचाचे छोटूभाऊंनी सांगितलं की आम्ही पुस्तकं गोळा करतो, तर अशा स्वरूपाचं जर आपल्याला काही मदत लागली असेल तर निश्चितपणे पहिली मदत ही आमची राहील हे मी या निमित्ताने सांगतो. आणि शिक्षित व्हा, शिका, कलेक्टर, इंजिनियर, मोठमोठ्या पदांवर जा, आणि त्या ठिकाणी गेल्यावर निश्चित रूपी समाजासाठी जे जे काही अडचणी असेल त्या सोडवण्यासाठी आपापला हातभार लावा अशी समाजाच्या युवकांना मी आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करतो. श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी निमित्त शहर व तालुक्याची सर्व लोकांनी मिळून आज एक जयंती साजरी, पुण्यतिथी साजरी करतो. दरवर्षी आम्ही तालुका आणि शहर मिळून पुण्यतिथी साजरी करतो. त्याचप्रमाणे आमचे कुठले भेदभाव नाही, कारण एक समाज एक दिसला पाहिजे. प्रत्येक गावात आम्ही न करता कोपरगाव शहरात संपूर्ण तालुक्याचे लोक बोलून मोठ्या उत्साहाने आम्ही साजरी करतो. यावर्षी सांगली कोल्हापूर पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे आम्ही साध्या पद्धतीने शोभायात्रा काढून भजनी मंडळावरून आम्ही मिरवणूक काढण्यात आली व महाप्रसादाचा भंडारा आम्ही इथं मंदिरात ठेवला. त्याचप्रमाणे याच्यातून वर्गणीतून जे पैसे वाचन ते आम्ही पूरग्रस्तांना देणार आहोत आणि त्यांना आर्थिक सहकार्य म्हणून मी जवळजवळ नगर जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे मी पूर्ण तालुक्यातल्या उत्तर नगर जिल्ह्याच्या तालुका अध्यक्षाला, शहर अध्यक्षांना आवाहन केलेलं आहे का प्रत्येक आपल्या समाजबांधवाच्या प्रत्येक कुटुंब घरामागे 100 रुपये कॉईन आपण वर्गणी द्यावा आणि त्या पूरग्रस्तांना मदत करा. त्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आता सगळे अन्नधान्य हे सगळं देत आहे, पण आपल्या आमचा समाज गरीब असल्यामुळे त्याला जे साहित्य सलूनचं साहित्य आहे ते कोणी देणार नाही. ते साहित्य आम्ही जमा करून एक एक किट एक एक बांधवाला देणार आहे त्या चांगलं. आणि दुसऱ्या मधल्याचा आम्हाला
लवकरच आम्ही सगळं समाज शहर आणि तालुक्याच्या समाज बांधवांनी आमचे तालुकाध्यक्ष दिलीपराव जाधव प्रत्येक तालुक्याच्या घराघरात जाऊन दरवर्षी आमच्या पुण्यतिथीला सर्व तालुक्यातले लोक जमा होतात व शहरातल्या बी आमच्या युवा पिढीने आज भरपूर सहकार्य केलं त्यामुळे हा मोठा उत्सव साजरा झालेला आहे. दुसऱ्या मधल्याच्या कामासाठी असं आम्ही एक दिलाने काम करून दुसरा मार्ग मधला लवकरच होईल या अपेक्षा बाळगतो. यावेळी महाआरती आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली. या पुण्यतिथी करता जिल्हाध्यक्ष किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष दिलीप जाधव, सोमनाथ व्यवहारे, सचिन वैद्य, दत्तात्रय आहेर, गोपीनाथ जाधव, मनोज बिडवे, संतोष सोनवणे, कचेश्वर कदम, मुकुंद जाधव, सुरेश कदम, पप्पू निकम, गोरख वैद्य, संजय सोनवणे, रमेश आहेरे, प्रकाश कदम, संजय तुपे, भाऊसाहेब बगळे, आदिनाथ वाघ, विलास अनर्थे, संतोष चव्हाण, किशोर वाघ, भारत जगताप, एकनाथ बोरसे, संतोष कदम आदींसह समाज बांधव आणि महिला भगिनी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पुण्यतिथीकरता युवा उत्सव कमिटीचे अध्यक्ष विनायक खडांगळे, सौरभ गायकवाड, नरेंद्र मंडळ, साईनाथ कदम, गणेश बिडवे, देविदास बिडवे, विनायक बिडवे, मनोज संत, विलास सोनवणे, अनिल बिडवे, रोहन सोनवणे, संतोष वैद्य, ऋषिकेश खंडागळे, नारायण वाघ, विशाल बिडवे, भावेश सोनवणे, संदीप बिडवे यांनी विशेष परिश्रम घेतले. महाप्रसाद भंडाऱ्याचे मानकरी मनोज बिडवे कोळपेवाडी हे होते तर पुढील वर्षाचे भंडाऱ्याचे मानकरी आसाराम संत हे आहेत. त्यांनाही मान्यवरांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात आलं. न्यूज रिपोर्टर युसुफ परंगरेज, एसएन मीडिया, कोपरगाव.